ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. वयाच्या 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडा विश्व मुकलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याचा रशियन मीडियाचा दावा. तर युक्रेनमधील झॅपोरिझिया अणुप्रकल्पावर रशियाचा ताबा. प्रकल्पाला धक्का लागल्यास 10 पट विध्वंसाची भीती. तेल कंपनीच्या नुकसान भरपाईसाठी 12 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात दावा. तर कांद्याचे घसरते दरही रडवणार. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकार मध्य प्रदेशच्या धर्तीवर सोमवारी नवा कायदा आणणार. तर विधानसभेत फडणवीस भुजबळांमध्ये खडाजंगी. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक. विधानभवनाच्या पायऱ्यावर स्वाक्षरी मोहीम. तर संजय राऊतांनी घेतली मलिक कुटुंबियांची भेट. युपीतला निवडणूक ज्वर आता शिगेला. वाराणसीत मोदींचा रोड शो. तर विश्वनाथ मंदिरात मोदींकडून दुग्धाभिषेक. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला. मशिदीत झालेल्या हल्ल्यात 57 जणांचा मृत्यू. 80हून अधिक जण जखमी. नागराज अमिताभ कॉम्बिनेशनचा झुंड रसिकांच्या भेटीला. पुण्यातील प्रमोशनला कलाकारांची वाजत गाजत उपस्थिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.